माणुसकीची दर्शन घडवणारी। एक मतिमंद मुलगा एकटा फिरताना दिसल्याने गावातील युवकांनी एकत्र येऊन त्याची विचारपूस केली आणि त्या मतिमंद युवकाला आपल्या हक्काच्या घरी पोहोचवण्याची मदत केली। राहता तालुक्यातील असलेले एकरुखे गावात दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान एक मतिमंद मुलगा एकटाच फिरताना आढळून आला होता। त्याला गावातील तरुण मुलांनी नाव आणि गावाची विचारपूस केली असता त्याला काहीही सांगता येत नव्हते। तेव्हा एकरुखे येथील श्री धनंजय सोनवणे, योगेश मुनावत, नवनाथ गाढवे आणि अविनाश डोके यांनी त्याला आधार देऊन प्रेमाने चौकशी करून त्याला जेवायला दिले। त्यानंतर हा मतिमंद मुलगा रात्रभर कुठे ठेवायचा असा प्रश्न त्यांना पडला। यातील काहींनी हा मुलगा शिर्डी येथील अनाथ आश्रमात ताब्यात देण्यासाठी विनंती फोन केले, तर शेवटी शिर्डी येथील साई आश्रया संस्थेचे श्री गणेश दळवी यांना संपर्क केला असता त्यांनी मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पुढे त्या मुलाला पोलिसांच्या मदतीने आपल्या आईवडिलांकडे नेऊन सोडले गेले। काय घडले हे सांगताय साई आश्रय संस्थेचे अधिकारी, पाहूयात। आपल्या एकुरकीतील जे ग्रामस्थ आहेत, योगेश मनावत असतील आणि अविनाश जिडोके आणि धनंजय सोनवणे, असे 3-4 ह्या ग्रामस्थांनी आमच्याकडं मतिमंद असणारा बेवारस मुलगा आमच्या साई आश्रया अनाथालयामध्ये सोडला आणि त्याची जबाबदारी आम्ही साईबाबांच्या कृपेने साई आश्रय त्याला आम्ही त्यावेळेस रात्री 10:30 सुमारास आम्ही त्याला दिला आणि साईबाबांच्याच कृपेने हा साई आश्रय सुरू असल्यामुळे अशी अनेक मुले आमच्या साई आश्रयात आज आहेत। त्यामध्ये 104 मुले आणि मुली आहेत, वयोवृद्ध 21 आहेत आणि ही मुलं आणि मुली अशा प्रकारचे आहेत की यांना कोणीही नाही, यांना कोणाचाही आधार नाही, अशी ही मुलं साई आश्रय आमच्याकडे घेत आहेत आणि अशा मुलांचं पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचं त्यांना जेवण मिळणं, चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळणं आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळणं ही जबाबदारी आम्ही घेत आहोत आणि त्याचबरोबर जी काही चुकून आलेली मुलं असतात त्यांना परत आपल्या आईवडिलांकडं कशी जातील याची आम्ही काळजी घेत असतो। तेव्हा नेमकं साहेबांच्या कृपेने असं घडलं की योगेश मुनावत हे नाशिकला जात असताना त्यांनी एक पोस्टर बघितलं त्या मुलाचं आणि त्यांच्या लक्षात आलं की हाच मुलगा तो आपण जो साई आश्रयात सोडला होता, तेव्हा आम्ही ते संपर्क केला आणि ते कुटुंब आज आम्हाला या ठिकाणी शिर्डी येथे ते मिळून आलेलं आहे आणि आम्ही साई आश्रयामार्फत सर्वजण जे एकुरकीचे ग्रामस्थ आहेत सर्व मिळून आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन येथे त्या मुलाला त्या वडिलांच्या ताब्यात या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत। अशा अनेक प्रकारची मुलं ज्यावेळेस चुकून हरवतात आणि ते आम्हाला सापडतात अशी मुलं आम्ही स्वगृही जवळजवळ 8-9। तर या मतिमंद युवकाला आपल्या घरी पोहोचवण्यासाठी अनेक नागरिकांनी, ग्रामस्थांनी मदत केली। त्यात प्रामुख्याने धनंजय सोनवणे, योगेश मुनावत, नवनाथ गाढवे आणि अविनाश डोके या तरुणांनी मोठी मदत केली। केलेल्या या कामगिरीबद्दल अवघ्या पंचक्रोशीत या तरुणांचं कौतुक होताना दिसतंय। हा जो सोमनाथ दत्ता नावाचा मुलगा आहे हा फिरताना आढळून आला। श्री नवनाथ गाढवे यांच्या घरापाशी तो आढळला, त्यानंतर आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तो गावात वज्रेश्वरी मंदिरापाशी आढळून आला। तर त्यानंतर आमचे मित्र योगेश मुनावत, नवनाथ गाढवे, मी स्वतः आणि अविनाश डोके आम्ही त्यांना श्री गणेश दळवी सर यांच्या साई आश्रया या अनाथालयामध्ये घेऊन आलो। त्यानंतर त्याला आम्ही त्या ठिकाणी भरती केलं तर पुढची जबाबदारी घेण्याचे आश्वासन ज्यावेळेस आम्हाला गणेश दळवी सरांनी दिलं त्यानंतर आम्ही त्याला आश्रमात सोडून मग नंतर घरी आलो। आमच्या पद्धतीनं पण कुणी नातेवाईक सापडतं का असा प्रयत्न सुरू केला। त्यानंतर आमचे मित्र योगेश मुनावत हे नाशिकला गेले असतात, तिथं त्यांना ते पोस्टर आढळून आलं। त्या पोस्टरवरून मग त्यावेळेस संपर्क साधला आणि गणेश दळवी सरांना व पोलीस स्टेशनला कळवून मग त्यानंतर त्या मुलाला आम्ही त्याच्या कुटुंबाच्या ताब्यामध्ये पोलिसांच्या समक्ष व साई आश्रय आश्रमाचे जे संचालक आहे गणेश दळवी सर, श्री नवनाथ गाढवे आणि योगेश मुनावत या ठिकाणी शिर्डीला येऊन आम्ही ती प्रोसिजर पूर्ण केली व त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात तो मुलगा त्याच्या वडिलांकडे सुखरूप दिला। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी धनंजय वाघचौरे, राहता।